मी नव्वदला बॅचचा आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले मी मागेच राहिलोय अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणं मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती शेवटी जे नशेबात असतं तेच होतं आपलं आपलं काम करत राहायचं महामणी राज्यपालजी सी पी राधाकृष्णनजी ज्यांचा आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये योद्धा कर्मयोगी हे ज्यांच्यावर पुस्तक लिहिले आहे ते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस डॉक्टर निलमताई गोरे पद्मश्री शंकर बाबा पापडकर मंत्रिमंडळातील आमचे सहकारी शंभूराज देसाई दादाजी भुसे दीपक केसरकरजी डॉक्टर श्रीकांत शिंदे संजय केळकर ॲडव्होकेट निरंजन डावकरे डॉक्टर रवींद्र शोमणे पद्मश्री मधु मंगेश कर्णिकजी आनंद परांजपे नजीब मुल्ला प्रमोद इंदुराव ज्यांनी आपल्याला सगळ्यांना निमंत्रण दिलं ते मंत्रिमंडळातील आमचे सहकारी उदय सामंतजी प्रताप सरनाईक रवींद्र फाटक नरेशजी म्हस्के मीनाक्षीताई शिंदे संजय मोरे विलास ठुसे नमिता कीर सानवी ओक राजन बने सुदेश हिंगलासपूरकर सर्व जमलेले प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो आज एक आगळा वेगळा कार्यक्रम तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये मा होतोय ठाण्याच्या परिसरामध्ये होतोय आणि त्यांना महामहीम राज्यपाल महोदयांनी राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिलाच कार्यक्रम होतोय तो मुख्यमंत्र्यांच्या योद्धा कर्मयोगी या प्रकाशनाचा। जाता पुस्तक प्रकाशनाचा आणि त्याला महत्वाचं श्रेय जातं ते प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुधंदी भालेराव यांना कारण कुणीतरी पुढाकार घ्यायचा असतो कुणीतरी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्यायचं असतं त्यावेळेस एखादा अशा प्रकारचं पुस्तक हे तयार होत असतं त्याच्यामध्ये जरूर या आजच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचा योग जुळून आणणारे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी उदय सामंजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करतो आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा जीवन प्रवास शब्दबद्ध करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषद शारदा एज्युकेशन सोसायटी ग्रंथालय ग्रंथालय प्रकाशन आणि या पुस्तकाचे लेखक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुदंती भालेराव यांचंही विमानापासून मनापासून अभिनंदन करतो ह्या ठाण्याच्या ऐतिहासिक नगरीमध्ये खूप काही आजपर्यंत घडलेलं आहे आणि त्याच्यातून एका शेतकरी कुटुंबातला मुलगा हा या परिसरामध्ये येतो काय कामाला सुरुवात करतो काय त्याच्यानंतरच्या काळामध्ये नगरसेवक होतो काय दोन हजार चार साली विधिमंडळामध्ये आमदार होतो काय आणि त्याच्यानंतर मागं वळून न बघता सातत्याने यश हे त्यांना त्या ठिकाणी मिळत जातं काय अर्थात तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा होता त्यांचे स्वतःचे कष्ट होते त्यांची जिद्द होती त्यांची चिकाटी होती म्हणूनच एकनाथरावजी शिंदेच्या रूपाने हे सगळं सग्ड़ा, आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म नव्याण्णवला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथरावची दोन हजार चारला सुरू झाली ह्या सगळ्यांच्यामध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅचचा आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले मी मागच राहिलो आहे मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या वेळेस घडत असतात मी गमतीनं काहींना म्हणालो अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती <laughs> <काई? laughs> शे काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं आपलं आपलं काम करत राहायचं